हेलो दोस्तों, वेलकम टू मेडिको एज्युकेशन पर्पज यूट्यूब चॅनल। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गरोदरपणात रक्ताच्या उलट्या का होतात, त्याची कारणे आणि घरगुती उपचार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे। गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात बरेच बदल होत असतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यातील एक म्हणजे उलट्याचा त्रास। बऱ्याचदा स्त्रियांना गरोदरपणात उलट्यांचा त्रास होतो। चला तर मग यामागील कारण आणि काही उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। रक्ताच्या उलट्यास हेमेटेमेसिस म्हणतात। नाकातून रक्त येणे आणि आतड्यामधून रक्तस्राव झाल्यामुळे होते। यावेळी रक्ताचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो। हे सहसा गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत होते। हे सकाळच्या सिकनेस आणि इसोफॅगसमुळे रक्तस्राव होतो। ओके, रक्ताच्या उलट्या होण्याचे कारण बघू। घशात लहान रक्तवाहिन्या फुटणे। वारंवार उलट्या केल्याने घशात लहान रक्तवाहिन्या फुटल्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊ शकतात। नासामध्ये सूज येऊ शकते। अन्ननलिकेच्या खालच्या भागाच्या नासांना सूज येणे आणि पोटात अंतर्गत रक्तस्राव होणे हे देखील उलट्यांचा धोका असतो। पोटात अल्सर होणे। पोटात अल्सर झाल्यामुळे रक्त वाहू लागल्याने रक्ताच्या उलट्या होतात। डिहायड्रेशन। डिहायड्रेशनमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते। खरं तर शरीराबाहेर पदार्थ सोडताना जास्त जोर दिला जातो, त्याचवेळी शरीरात द्रव नसल्यामुळे मळमळ झाल्यामुळे उलट्या सुरू होतात। बराच काळ उपाशिराने हा एक ह्याच्यामध्ये फॅक्ट मॅटर करतो। गर्भावस्थेमध्ये जास्त भूक लागते, परंतु या काळात उपाशी राहिल्याने आजारी पडण्याचा धोका वाढतो। यामुळे रक्ताच्या उलट्या होऊ लागतात। सकस आहार म्हणजेच हेल्दी डाईट। या काळात स्त्रियांनी सकस आहार घ्यावा। त्यांनी व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन केले पाहिजे, परंतु अन्नाच्या कमतरतेमुळे रक्ताच्या उलट्या होण्याचा धोका असतो। रक्ताच्या गुठळ्याची समस्या। ठीक आहे, रक्त गोठण्यासंबंधी समस्या असल्यास देखील ही समस्या उद्भवू शकते। गर्भधारणेदरम्यान रक्ताच्या उलट्या कमी करण्याचे घरगुती उपचार आपण बघणार आहोत। जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे। आहारात हिरव्या भाज्या आणि फळे खावेत। आपण त्याचा रस देखील पिऊ शकता। तेलकट आणि जंक फूड खाणं टाळायचं आहे। पित्त किंवा गॅसची समस्या उद्भवणारे पदार्थ खाणे टाळायचे आहे। वारंवार उलटे केल्याने शरीरात कमजोरी आणि चक्कर येऊ शकते, त्यामुळे संपूर्ण दिवस विश्रांती घ्यायची आहे। मित्रांनो, हे होते या रक्ताच्या उलट्या का होतात आणि आपण यावर काय उपचार केला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।